सर्वांचं सहर्ष स्वागत. सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, ज्या आपल्या जीवनाला अधिक ऊर्जावान बनवतात, जीवन जगावं कसं हे शिकवतात. म्हणून दिनविशेषच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो. आणि आपला आजचा सुविचार आहे, वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपली आहे. त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेत म्हणेला देखील तितकंच महत्त्व आहे. आणि आपली आजची म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा, म्हणजेच वस्तू स्वतःपाशी असून शोधत राहणे. त्याचबरोबर घटना, जन्म मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर जन्ममृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्रेमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. चला तर मग आजचे दिनविशेष पाहूया. आज 27 जून 2020 वार शनिवार. दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. 1950 अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर 1977 मध्ये ज्युबिटी फ्रान्स पासून स्वतंत्र झाले. तर 1996 मध्ये अर्थतज्ञ दरा पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान मिळालाय. या होत्या आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या इतिहासकालीन घटना. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस. 1838 बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म झालाय. तर 1864 मध्ये काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांचा देखील जन्म झालाय. त्याचबरोबर 1875 मध्ये दत्तात्रय गोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा जन्म झालाय. तर 1880 मध्ये अंध मुकबधीर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म झालाय. त्याचबरोबर 1962 मध्ये भारतीय कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म झालाय. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे जन्मदिवस. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे मृत्यूदिवस. 1708 मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचं निधन झाले. तर 1839 मध्ये शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजित सिंग यांचं देखील निधन झाले. त्याचबरोबर 1998 मध्ये सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे एच तल्लार खान यांचं निधन झाले. त्याचबरोबर 2000 मध्ये शिक्षण तज्ज्ञ व चरित्रकार द न गोखले यांचं देखील निधन झाले. तर 2002 मध्ये भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचं निधन झाले. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे दिनविशेष. आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटू याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष. आणि हो, आमचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.